गुड मॉर्निंग एवरीवन, अमाइनचं हे लास्ट लेक्चर आहे आणि याच्यामध्ये आपण काही चॅलेंजिंग क्वेश्चन्स पाहतो आहे अमाइन्स टॉपिकमधले. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, पहा क्वेश्चन फर्स्ट काय पहा, हे दोन्ही क्वेश्चन्स आपल्याला जे मीन्स 2020 विचारलेत. ओके, पहा क्वेश्चन नंबर 1, कंपाऊंड ए ऑन रिएक्शन विथ NaNO2 प्लस HCl अँड देन बीटा नॅफ्थॉल इन डायल्यूट बेस टू गिव्ह कलर्ड कंपाऊंड. ओके, कंपाउंड ए ऑन रिएक्शन विथ ब्रोमीन वॉटर गिव्स पी हैविंग मॉलिक्युलर फॉर्मुला C7H6NBr3. कंपाउंड ए विल बी, तर कंपाउंड ए कोणता आहे आता नीट लक्ष द्या. कंपाउंड ए ची रिएक्शन NaNO2HCl सोबत केले काय तयार होईल इथं, आणि पुढे हां इथं जो कंपाऊंड तयार होईल त्या कंपाऊंडची रिएक्शन बीटा नॅफ्थॉल डायल्यूट बेस सोबत केले. ओके, आणि काय तयार झालं आहे, कलर्ड कंपाऊंड तयार झालं आहे. मला सांग कोणत्या कंपाऊंडची रिएक्शन बीटा नॅफ्थॉल सोबत केल्यानंतर कलर्ड कंपाऊंड तयार होतो, हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. बीटा नॅफ्थॉलची बेन्झिन डायझोनियम क्लोराईड सोबत, म्हणजे डायझोनियम सॉल्ट सोबत रिएक्शन केल्यानंतर काय तयार होतो, रेड कलरचा कंपाऊंड तयार होतो. ओके, म्हणजे इथे जो कंपाऊंड तयार होतो तो कंपाऊंड कोणता आहे, म्हणजे इथे जो कंपाऊंड आहे तो कोणता आहे, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. आता बेन्झिन डायझोनियम क्लोराईड तयार केला आहे युझिंग NaNO2HCl, तर मग कंपाऊंड ए कोणता आहे सांगा, प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. ओके, हां प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन आहे हा कंपाऊंड ए, हा कोणता आहे, प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन, कारण त्याशिवाय इथे डायझोनियम सॉल्ट तयार होणार नाही. ओके, हां ए बी आणि सीमध्ये प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन आहे, डीमध्ये सेकंडरी अमाइन आहे, म्हणजे डी तर ऑप्शन गेला. पुढे कंपाऊंड ए ची रिएक्शन ब्रोमिन वॉटरसोबत केल्यानंतर बी कंपाऊंड तयार झाला आहे आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C7H6NBr3. हां इथं बी आर थ्री किती सांगा, 3 आहेत, म्हणजे काय झालं सांगा, कंपाऊंड ए ची रिएक्शन ब्रोमिन वॉटरसोबत केल्यानंतर ट्राय ब्रोमो डेरिवेटिव्ह तयार झालं आहे, म्हणजे ब्रोमिनेशन किती वेळ झालं सांगा, 3 वेळेस झाले. ओके, ब्रोमिनेशन किती वेळ झाले, 3 वेळेस झाले, ट्राय ब्रोमिनेशन झाले. ओके, काय झालं आहे सांगा इथं, ट्राय ब्रोमिनेशन. ओके, म्हणजे कंपाऊंड एचं काय झालं सांगा, ट्राय ब्रोमिनेशन झालं आणि म्हणून तिथे 3 बी आर आलेत. ओके, आता नीट लक्ष द्या, आपल्याला माहिती आहे इथं काय आहे, प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन आहे. मग प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन जर असेल तर त्याच्या 3 पोझिशन आपल्याला माहिती आहे, प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन असेल म्हणजे ॲनिलिन असेल, तर आणि त्याचं जर आपण ट्राय ब्रोमिनेशन करायला गेलो म्हणजेच 2 ऑर्थो पोझिशन आणि 1 पॅरा पोझिशन, असं 3 पोझिशन रिएक्शन व्हायला पाहिजे, बरोबर. आता मला सांग जर तुम्ही हा ए कंपाऊंड इथं ठेवला, म्हणजे ए ऑप्शनमधला हा जो ऑर्थो टोल्युडियन कंपाऊंड आहे आणि तो जर तुम्ही इथं ठेवला तर याचं ट्राय ब्रोमिनेशन होईल का सांगा. हा NH2 कसा आहे, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. NH2ची ही पोझिशन कोणती आहे, ऑर्थो, ही कोणती आहे, ऑर्थो, आणि ही कोणती आहे, पॅरा. पहा ऑर्थो एक पोझिशनला होईल, पॅरा एक पोझिशनला होईल, पण इथे ऑलरेडी एक ऑर्थो पोझिशन ब्लॉक आहे, म्हणजे इथं ट्राय ब्रोमिनेशन होईल का, नाही. इथे काय होणार, डाय ब्रोमिनेशन होणार, म्हणजे 2 ब्रोमिन येणार, पण प्रॉडक्टमध्ये आपल्याला 3 ब्रोमिन दिलेत ना, म्हणजे हा तर प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन गेला, डी तर नाही येते. ओके, हां बीमध्ये सांगा 2 ऑर्थो पोझिशनला रिएक्शन होईल, पण पॅरा पोझिशन ब्लॉक आहे, म्हणजे हा पण प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन आहे का, नाही आहे. हां सीमध्ये NH2ची ही पोझिशन कोणती आहे, ऑर्थो पोझिशन फ्री आहे, इथे ऑर्थो पोझिशन फ्री आहे आणि इथे पॅरा पोझिशनसुद्धा फ्री आहे, म्हणजे काय होणार सांगा, ट्राय ब्रोमिनेशन होणार. ओके, ट्राय ब्रोमिनेशन झाल्यामुळं आपल्याला कंपाऊंड कोणता मिळणार, C7H6NBr3. ओके, त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, सी ऑप्शन इज करेक्ट, एकदम इझी आहे ना. पुढे क्वेश्चन नंबर 2 पहा, आपल्याला हा कंपाऊंड दिला आहे यम ब्रोमो ॲनिलिन मेटा पोझिशनल ब्रोमिन अटॅच आहे. यम ब्रोमो ॲनिलिन रिएक्शन पहा त्यासोबत केले, फर्स्ट NaNO2HCl, नंतर Cu2Br2 आणि नंतर HNO3 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ओके, हां आणि आपल्याला विचारलं काय, मेजर प्रोडक्ट इज, ह्या 4 मेजर प्रोडक्ट आहे, हा क्वेश्चन आपल्याला JEE मेन्स 2020 विचारला आहे. हां मेजर प्रोडक्ट कोणता असेल, मेजर प्रोडक्ट. हां ही रिएक्शन आपण सॉल्व करूया. हां काय तयार होणार सांगा, फर्स्ट हां NH2 आहे आणि NaNO2HCl आहे, म्हणजे काय तयार होणार, डायझोनियम सॉल्ट तयार होणार. ओके, डायझोनियम सॉल्ट, म्हणजे इथं काय तयार होणार पहा, N2+Cl- हा ब्रोमिन ॲझिटिज, समजले. त्यानंतर सेकंड काय केलं, Cu2Br2 Q+ ब्रोमाडिज केलाय, म्हणजे हा N2+Cl- रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी काय अटॅच होणार, Br अटॅच होणार. ओके, त्यानंतर HNO3 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे, म्हणजे रिएक्शन कोणती, नायट्रेशन रिएक्शन आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, म्हणजे कोणत्या पोझिशनला होणार पहा, आपल्याला माहिती आहे हॅलोजन कसे असतात, हॅलोजन ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतात,
ओके आता इथे सांगायची वेळ यायला नाही पाहिजे की हे हॅलोजन कोणते असतात ऑर्थोपॅरा डायरेक्टिक ओके ज्यांना माहित नाही त्यांनी माहिती करून घ्या हॅलोजन ॲटमवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते आणि त्यामुळे तो इलेक्ट्रॉनची पेअर बेंझरिंगला डोनेट करतो बेंझरिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होते ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन म्हणून हा जो ब्रोमिन आहे तो कसा आहे ऑर्थोपॅरा डायरेक्टिक आहे मग सांग ह्या कंपाऊंडचं जर आपण नायट्रेशन रिएक्शन केले तर NO2 ग्रुप हा इलेक्ट्रोफाईल आहे तो कोणत्या पोझिशन अटॅच होईल इथे अटॅच होईल इथे अटॅच होईल इथे अटॅच होईल का इथे अटॅच होईल सांगा आपल्याला माहिती आहे कुठलंही घ्या तुम्ही ब्रोमिन हा ब्रोमिन घ्या किंवा हा ब्रोमिन घ्या रिएक्शन कुठं होणार ऑर्थो अँड पॅरा पोझिशन ओके जर समजा तुम्ही याची ऑर्थो पोझिशन घेतली ब्रोमिनची ऑर्थो पोझिशन ह्या ब्रोमिनची ऑर्थो पोझिशन कोणते ही आणि ही ओके जर तुम्ही इथं ब्रोमिनेशन केलं नीट लक्षात जर तुम्ही इथं ब्रोमिनेशन केलं तर तुम्हाला कंपाऊंड काय मिळणार सॉरी ब्रोमिनेशन आहे नायट्रेशन तुम्हाला कंपाऊंड हा मिळणार ओके NO2 जर तुम्ही इथं नायट्रेशन केलं तर हा अनस्टेबल होणार कारण दोन ब्रोमिनच्यामध्ये NO2 ग्रुप येतो आहे आणि हे तीनही ग्रुप कसे ॲडजस्टंट आहेत हे बल्की ग्रुप आहेत त्यामुळे रिपल्शन जास्त होणार ओके आता त्यानंतर ह्या ब्रोमिनच्या आता नीट लक्षात ह्या ब्रोमिनच्या जर तुम्ही ऑर्थो पोझिशनला रिएक्शन केली तर ह्या ब्रोमिनच्या कुठे येतो पॅरा पोझिशन येतो ओके आता त्यानंतर जर तुम्ही ह्या ब्रोमिनच्या ऑर्थो पोझिशनला रिएक्शन केले म्हणजेच ह्या ब्रोमिनच्या कुठे येणार पॅरा पोझिशन येणार ओके म्हणजे इथं ब्रोमिनेशन केलं का सॉरी नायट्रेशन केलं काय किंवा इथं नायट्रेशन केलं काय मिळणारं कंपाऊंड कसं मिळतं सेम मिळतोय म्हणजे ब्रोमिनच्या बरोबर अपोजिट आपल्याला मध्ये पॅरा कंपाऊंड कसा असतो मेजर असतो ओके ह्या ब्रोमिनच्या पॅरा पोझिशन झाले किंवा ह्या ब्रोमिनच्या जरी पॅरा पोझिशन झाली तरी पण तोच कंपाऊंड मिळतोय IPS नेम सेम होतोय म्हणजे हा आपला असेल फायनल कंपाऊंड सहा हा ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतोय बी ऑप्शन इज करेक्ट ओके बी ऑप्शन इज करेक्ट जर NO2 ग्रुप इथे अटॅच असता तरी सुद्धा तो करेक्ट आला असता ओके नोट करा हे क्वेश्चन नंबर थर्ड थर्ड क्वेश्चन आपल्याला काय दिला आहे बेंझिन डायझोनियम क्लोराईड ऑन रिएक्शन विथ अॅनिलिन इन दी प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl गिव्ह जर आपण बेंझिन डायझोनियम क्लोराईडची रिएक्शन अॅनिलिनसोबत केली इन दी प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl तर काय तयार होईल JEE Mains 2019 विचारलेलं क्वेश्चन आहे ॲज इट इज NCERT मधलं आहे ओके बेंझिन डायझोनियम क्लोराईडचं स्ट्रक्चर काय पहा दिस इज बेंझिन डायझोनियम क्लोराईड ऑन रिएक्शन विथ अॅनिलिन अॅनिलिनचं स्ट्रक्चर काय पहा अॅनिलिनचं स्ट्रक्चर आहे बेंझरिंग NH2 ग्रुप अटॅच करायचं आहे इन दी प्रेझेन्स ऑफ डायलूट HCl म्हणजे मीडियम कोणतं आहे ॲसिडिक मीडियम आहे ओके रिएक्शन कुठं होणार पॅरा पोझिशनला पहा हा HCl रिमूव्ह होणार पहा N आणि N मध्ये कोणता बॉन्ड राहणार डबल बॉन्ड राहणार आणि हा नायट्रोजन ह्या पॅरा पोझिशनला अटॅच होणार ओके म्हणजे बेंझिन रिंग पुढे N डबल बॉन्ड N बेंझिन NH2 हा आपल्याला कंपाऊंड मिळेल आणि तो कंपाऊंड कोणता आहे ऑप्शन सी ओके बेंझिन रिंग N डबल बॉन्ड N बेंझिन रिंग पुढे NH2 ओके पॅरा अमिनो अझोबेंझिन ओके हा कोणता डाय आहे येल्लो डाय ओके आपण पाहिलं हे थेअरीमध्ये NCERT मधला ॲज इट इज क्वेश्चन आहे JEE Mains 2019 विचारलं आहे पुढे क्वेश्चन नंबर 4 पहा अॅनिलिन डिझॉल इन डायल्यूट HCl इज रिएक्टेड विथ सोडियम नायट्राइट ॲट 0°C समजलं काय केलं ते अॅनिलिन डिझॉल केलं आहे डायल्यूट HCl इज रिएक्टेड विथ सोडियम नायट्राइट ओके तर काय केलेलं पहा एक बीकर घेतलेला आहे त्या बीकरमध्ये काय घेतलेलं आहे अॅनिलिन घेतलेलं आहे NH2 ओके बेंझरिंगला काय अटॅच करत आहे NH2 तर याच्यामध्ये काय सांगा अॅनिलिन आहे आणि डिझॉल कशामध्ये केलं आहे डायल्यूट HCl आणि वरून याच्यामध्ये ॲड काय केलं आहे NaNO2 सांगा बरं रिएक्शन काय होईल मग अॅनिलिन आहे डायल्यूट HCl आहे NaNO2 आहे म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल बेंझिन डायझोनियम क्लोराईड मिळेल ओके दिस इज बेंझिन डायझोनियम क्लोराईड N2+Cl- म्हणजे ह्या बेकरमध्ये काय आहे बेंझिन डायझोनियम क्लोराईड पुढे पुढे काय म्हणलं आहे दिस सोल्युशन म्हणजे हे सोल्युशन दिस सोल्युशन वॉज ॲडेड ड्रॉपवाईज टू ए सोल्युशन कंटेनिंग इक्विमोलर मिक्सचर ऑफ अॅनिलिन अँड फेनॉल तर हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन त्यांनी ड्रॉपवाईज काय केलं आहे ॲड केलं आहे कशामध्ये ॲड केलं आहे ए सोल्युशन दुसऱ्या एका सोल्युशनमध्ये कंटेनिंग इक्विमोलर मिक्सचर ऑफ की त्या सोल्युशनमध्ये काय इक्विमोलर मिक्सचर आहे कशाचं अॅनिलिनचं आणि फेनॉलचं इन डायल्यूट HCl दी स्ट्रक्चर ऑफ दी मेजर प्रोडक्ट इज तर काय मिळेल आपल्याला
ओके हे समजले सर्वांना, तर हे काय तयार झाले याच्यामध्ये बेंझिन डायझोनियम क्लोराइड, त्यानंतर हे सोल्यूशन त्यांनी काय केलं ड्रॉप वाईज ॲड केलं, हे काय केलं ड्रॉप वाईज ॲड केलं, कशामध्ये ॲड केलं तर दुसऱ्या एका सोल्यूशनमध्ये ॲड केलं। पहा ह्या सोल्यूशनमध्ये काय आहे, तर ह्या सोल्यूशनमध्ये आहे फेनॉल, तर याच्यामध्ये काय आहे फेनॉल पण आहे आणि ॲनिलिन पण आहे, इक्विमोलर मिक्सचर आहे फेनॉल आणि ॲनिलिनचं इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl। तर आपल्याला मेजर प्रोडक्ट कोणता मिळेल ते विचारले। ओके आता ह्या सोल्यूशनमध्ये काय बेंझिन डायझोनियम क्लोराइड ते कशामध्ये ॲड केलं त्यांनी ड्रॉप वाईज, तर असं सोल्यूशन की ज्या सोल्यूशनमध्ये फेनॉल आणि ॲनिलिनचं इक्विमोलर मिक्सचर आहे, तर त्यांनी विचारलं तर कंपाऊंड कोणता मिळेल, याचाच अर्थ त्यांनी काय केलं हा बेंझिन डायझोनियम क्लोराइड त्या सोल्यूशनमध्ये टाकलं आहे। पण त्या सोल्यूशनमध्ये दोन कंपाऊंड आहेत, एक फेनॉल पण आहे आणि एक ॲनिलिन पण आहे, मग मला सांगा हा बेंझिन डायझोनियम क्लोराइड कोणत्या कंपाऊंडसोबत रिॲक्ट होईल, फेनॉलसोबत रिॲक्ट होईल का ॲनिलिनसोबत रिॲक्ट होईल, सांगा बरं। तर फेनॉल आणि ॲनिलिनमध्ये मोर रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड कोणता आहे त्याच्यासोबत कंबाईन होईल, कोण तर हा बेंझिन डायझोनियम क्लोराइड। मग मला सांगा फेनॉलमध्ये आणि ॲनिलिनमध्ये फेनॉलचं स्ट्रक्चर माहिती आहे, हां फेनॉल बेंझिन रिंग आणि बेंझिन रिंगला काय अटॅच करायचं आहे OH, आणि ॲनिलिन ॲनिलिनचं स्ट्रक्चर काय सांगा, तर ॲनिलिनचं स्ट्रक्चर आहे बेंझिन रिंग NH2। मग मला सांगा बेंझिन डायझोनियम क्लोराइड हा बेंझिन डायझोनियम क्लोराइड कुणासोबत रिॲक्ट होणार, कारण सोल्यूशनमध्ये दोन्ही पण आहेत फेनॉल पण आहे आणि ॲनिलिन पण आहे, तर काय करायचं जो मोर रिॲक्टिव्ह कंपाऊंड आहे फेनॉलमध्ये आणि ॲनिलिनमध्ये जो मोर रिॲक्टिव्ह आहे त्याची रिएक्शन ह्या बेंझिन डायझोनियम क्लोराइडसोबत होईल। मग सांगा फेनॉलमध्ये आणि ॲनिलिनमध्ये मोर रिॲक्टिव्ह कोण आहे, तर ॲनिलिन इज मोर रिॲक्टिव्ह। इथे पहा बेंझिनला काय अटॅच आहे NH2 ग्रुप, इथे बेंझिनला काय अटॅच आहे OH, NH2ची ॲक्टिवेटिंग पॉवर OHपेक्षा जास्त असते, त्यामुळे बेंझिन डायझोनियम क्लोराइडची रिएक्शन कोणासोबत होणार, तर ॲनिलिनसोबत होणार, फेनॉलसोबत होणार नाही ह्या सोल्यूशनमध्ये, समजलं सरांना। मग मला सांगा बेंझिन डायझोनियम क्लोराइडची रिएक्शन जर ॲनिलिनसोबत झाली तर कोणतं कंपाऊंड तयार होईल, कोणतं कंपाऊंड तयार होईल सी कंपाऊंड तयार होईल, हे आत्ताच आपण इथं पाहिले, समजलं सरांना, फेनॉलसोबत होणार नाही कारण फेनॉलपेक्षा ॲनिलिन कसं आहे मोर रिएक्टिव्ह आहे। हा पण क्वेश्चन आपल्याला JEE Mains 2019 विचारलेला आहे, ओके नोट करा हे। हां फाईव्ह नंबर क्वेश्चन काय पहा, द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज, तर आपल्याला ही रिएक्शन दिले आणि ह्या रिएक्शनचा आपल्याला काय विचारलं आहे मेजर प्रोडक्ट विचारलं आहे। ओके हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला JEE Advanced 2017 विचारला आहे। ओके करा रिएक्शन बघा कोणता ऑप्शन करेक्ट येईल, एकदम इझी आहे पहा, हा एक कंपाऊंड दिला आहे, या कंपाऊंडची फर्स्ट रिएक्शन त्यांनी NaNO2HCl सोबत केलं आहे 0°C। हां NaNO2HCl म्हणजे रिएक्शन कुठे होणार ह्या पार्टला होणार, पहा NH2 ग्रुप आहे प्रायमरी ॲरोमॅटिक कॉमन आहे, NH2 ग्रुप डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंग लॅटेज आहे, NaNO2 आहे HCl आहे, म्हणजे काय तयार होणार बेंझिन डायझोनियम क्लोराइड तयार होणार। ओके बेंझिन डायझोनियम क्लोराइड, पहा बेंझिन डायझोनियम क्लोराइड N2+Cl- हा तयार होणार जेव्हा फर्स्ट रिएक्शन आपण करू त्यावेळेस। ओके हा जो N2+Cl- आहे तो अजून आपण असा लिहू शकतो ना, पहा N NCl- ओके ह्या एनवरती पॉझिटिव्ह चार्ज। ओके त्यानंतर सेकंड काय केलं त्यांनी ॲक्विअस NH म्हणजे मीडियम कोणते सांगा हे बेसिक मीडियम, NH म्हणजे बेसिक मीडियम OH-, पहा इथे पहा ह्या रिंगला अटॅच काय रिंग कोणती रिंग आहे बेंझिन रिंग, आणि बेंझिन रिंगला काय अटॅच आहे डायरेक्ट OH आहे, म्हणजे हा फेनॉल आहे, समजते सरांना फेनॉल, आणि आपण केले बेंझिन डायझोनियम क्लोराइडचे रिएक्शन फेनॉलसोबत केले ना अझो कपलिंग रेशोमध्ये, फर्स्ट एक्झाम्पल तेच होतं बेंझिन डायझोनियम क्लोराइडची रिएक्शन फेनॉलसोबत केली होती आपण इन बेसिक मीडियम, कोणत्या पोझिशनला रिएक्शन झाली होती तर पॅरा पोझिशनला रिएक्शन झाली होती। ओके पॅरा पोझिशन कोणते सांगा, ह्या OHच्या बरोबर अपोजिट पोझिशन म्हणजे पॅरा पोझिशन, कारण पहा पॅरा पोझिशनचा H आणि हा Cl, HCl रिमूव्ह होणार आणि काय होणार ह्या N आणि N डबल बॉन्ड तयार होणार आणि इथे बॉन्ड तयार होणार ह्या कार्बनमध्ये आणि ह्या नायट्रोजनमध्ये। ओके पॅरा पोझिशनला रिएक्शन होणार म्हणजे आपला हा मिळणार मेन कंपाऊंड। ओके इथे ऑर्थो पोझिशनला रिएक्शन करायचे नाही, मग सांग मेजर प्रोडक्ट आपल्याला कोणता मिळाला, सी ऑप्शन इज करेक्ट। ओके एकदम इझी आहे ना, पहा JEE Advanced 2017 विचारला होता क्वेश्चन, एकदम इझी आहे। हां क्वेश्चन नंबर 6, हा ॲनिलिन ही रिएक्शन दिले आणि आपल्याला विचारले काय डी इज, तर डी कोणता आहे, हा क्वेश्चन आपल्याला AAPMT 2005 विचारला होता म्हणजे आत्ताची नीट एक्झाम। ओके सांग कोणता कंपाऊंड तयार होईल डी कंपाऊंड, करा रिएक्शन बेंझिनची ॲनिलिनची रिएक्शन NaNO2HCl सोबत केले म्हणजे ए कंपाऊंड कोणता आहे सांगा,
तर ए कंपाउंड आहे बेंजीन डायझोनियम क्लोराइड, ओके एनटो प्लस सीएल मायनस। समजलं सर्वांना? एकदम इझी आहे। बेंजीन डायझोनियम क्लोराइड त्याचे रिएक्शन सी यू सी एन सोबत केले, रिएक्शन कोणतेही सँडमेयर रिएक्शन। सँडमेयर रिएक्शनमध्ये काय होतं सांगा, हा सी यू सी एन आहे, हा एन टू प्लस सी एल मायनस जाणार आणि त्या ठिकाणी काय येणार, सी एन ग्रुप येणार, ओके सायनाइड ग्रुप येणार। दिस इज सँडमेयर रिएक्शन। सी यू सी एन क्यू प्लस सायनाइड यूज केले। पुढे एच टू एन आय आहे सी एन, सी एनचं रिडक्शन करा। एच टू एन आय म्हणजे काय, कॅटलायटिक रिडक्शन। सी एनचं कॅटलायटिक रिडक्शन झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल, सी कंपाऊंड। असा सी एनचं रिडक्शन झाल्यानंतर काय तयार होतो, आपण पाहिले आहे सी एच टू एन एच टू, ओके सीचं कन्वर्जन सी एच टूमध्ये, एनचं कन्वर्जन एन एच टूमध्ये, रिडक्शन आहे एच टू एन आय। पुढे एच एन ओ टू दिला आहे, एच एन ओ टू म्हणजे काय, नायट्रस ॲसिड दिला आहे। हां नायट्रस ॲसिड, हां हा कोणता आहे, ॲलिफॅटिक प्रायमरी अमाईन आहे। आणि ॲलिफॅटिक कारण एन एच टू ग्रुप हा डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच नाही आहे, म्हणजे हा ॲरोमॅटिक अमाईन नाही आहे। हा कोणता आहे, प्रायमरी ॲलिफॅटिक अमाईन आहे। आणि प्रायमरी ॲलिफॅटिक अमाईन असेल आणि त्याची रिएक्शन जर नायट्रस ॲसिड सोबत केली तर आपल्याला कोणता कंपाऊंड मिळतो, फक्त एन एच टू ग्रुप काढा आणि त्या ठिकाणी कोणता ग्रुप अटॅच करा, ओ एच ग्रुप अटॅच करा। कोणता ग्रुप अटॅच करत आहे, ओ एच। हा तयार झाला कंपाऊंड डी। सा हा कंपाऊंड कोणता आहे मग, सी सिक्स एच फाईव्ह सी एच टू ओ एच। सी सिक्स एच फाईव्ह सी एच टू ओ एच म्हणजेच कोणता ऑप्शन करेक्ट आहे, लास्ट ऑप्शन इज करेक्ट, डी ऑप्शन इज करेक्ट। नोट करा हे। आज आपण अमाईन्स टॉपिक कंप्लीट केला आहे। हां हा टॉपिक तुम्हाला स्टेट बोर्ड एन सी आर टी आणि रेफरन्स बुक ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून दिलेलं आहे। प्रत्येक पॉईंट कम्प्लीट झाल्यानंतर जे ई मेन्स आणि नीट लेवलचे क्वेश्चन्स आपण सॉल्व करून घेतलेले आहेत आणि काही क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्कसाठी पण दिलेले आहेत। आज पण तुम्हाला एक क्वेश्चन मी होमवर्कसाठी दिलेला आहे। तर ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला न्यू टॉपिक स्टार्ट करूया, बायोमॉलिक्युल्स। थँक्यू।